मध्ये आणि गोलंदाज आपण पाहिलं तर 2727 क्रमांकाचा हा गोलंदाज ओमकार, गोलंदाजाचं नाव काय? राज। निचा पहिला चेंडूचा सामना होईल आणि पहिला चेंडू निश्चित थोड़ा सा आखूट टप्प्याचा चेंडू कवर कवरला कट करण्याचा प्रयत्न होता। पॉइंट रिजन मध्ये चेंडू गेला असा निश्चित हा चेंडू, परंतु निर्धाव चेंडू सांगता होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। चला मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच निश्चित आपण पाहिलं, चांगली फलंदाजी केली पूर्वेश। पूर्वेश निश्चित आज टीम ट्यूलिप संघाचा पूर्वेश मॅन ऑफ द मॅच ठरतोय। मॅन ऑफ द मॅच पूर्वेश एक चांगली झुंज देत असताना मला पाहायला मिळाला। पूर्वेश सारखा फलंदाज मारता माच भेटतो या त्या सामन्याचा निश्चित दुसरा सामना ट्यूलिप संघ जिंकला होता त्या जोरा यांच्या या फलंदाजीच्या जोरावरती आणि तोच ठरतोय मारता मॅच। पूर्वेश सारखा फलंदाज निश्चितच सर तुम्ही असं नसतं व्हायचंय। तर पूर्वेश निश्चितच माफक धावसंख्या होती तुमच्या समोर इझिली पूर्ण झाली असती, परंतु थोडासा दबाव थोडासा दडपण होतं त्यावेळी तुमच्या मनात काय इसके लिए तुम आपके मन में थोड़ा सा कॉन्फिडेंस जागृत हुआ? मतलब वो कॉन्फिडेंट थे कि स्कोर हो जाएगा और फिर मुझे भी पता था कौन से एरिया में कहाँ मारना है, थोड़ा कैसे है, बॉल देख के मारना है, ज्यादा प्रेशर नहीं लेना है, दो दो से भी हो जाएगा स्कोर, तो बस वो लूज बॉल का वेट किया, एक दो मिले तो मार दिया। बहुत अच्छे। और इस जो ऑर्गेनाइजेशन है उसके बारे में क्या कहना चाहेंगे? ऑर्गेनाइजेशन तो मैं 3 साल से शिफ्ट हुआ था, तब से अंदर से यही था कि YPL खेलना है, YPL खेलना है, पूरा साल कैसे भी रहो बस YPL खेलना था, ट्यूलिप के लिए क्रिकेट खेलना था। तो पिछले साल हुआ था बट आधे पे कोविड की वजह से रुक गया था, बट इस साल जैसे ऑर्गेनाइज किया है और मतलब कॉन्फिडेंस था, सब उत्सुक थे खेलने के लिए, तो बहुत अच्छा लगा उस चीज़ के लिए। और आपकी इस परफॉर्म कर आपको पहला मैन ऑफ द मैच मिल रहा है, जो इच्छा थी आपकी वो इच्छा पूरी हो रही और उस इच्छे के ऊपर उभरते हुए आप दिखाई देते हुए और ये पहला मैन ऑफ द मैच मिल रहा है आपको, उसके बारे में आपको कैसा फील हो रहा है? फील में तो दो चीज था कि एक तो पापा थे देख रहे थे मुझे मेरे गेम को ऐसे करने के लिए और दूसरा बर्थडे है तो सोने पे सुहागा हो गया। तो आज हनुमान जन्मोत्सव भी है, आज आपका बर्थडे भी है, तो हैप्पी बर्थडे विश यू सभी ऑर्गेनाइज की तरफ से, सभी खिलाड़ियों की तरफ से और मेरे तरफ से भी आपको वाढदिवस की हार्दिक शुभकामनाएं और आगे वाले मैचों के लिए आपको बहुत शुभकामनाएं। तर मॅन ऑफ द मॅच ठरलेला आपण पाहिलं तर पूर्वी सारखा फलंदाज निश्चितच आज वाढदिवस कशा पद्धतीने साजरा झाला आपण त्याचा पाहूया। निश्चित पहिल्याच सामन्यामध्ये खेळत असताना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बहाल झाला, खूप अभिनंदन पूर्वेश यांना आणि वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा असणार तुम्हाला पूर्वेश सारख्या या फलंदाजाला। निश्चित ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स मृदुल सर।
दुसरा द्वितीय षटक आतापर्यंत दोन चेंडू हाताळत असताना गोलंदाज गोलंदाज मार्फत आपल्याला पाहायला मिळतो अभिषेक सारखा गोलंदाज संतोष सारखा फलंदाज आपण पाहायला गेलो आता पाच चेंडू चार धावांवर पुन्हा आता खेळत असताना पूल करण्याचा प्रयत्न बॅटचे कडा घेऊन चेंडू जातोय यावेळेला मैदानाला गुदगुल्या करत वन प्लस वन अशा दोन धावा धावसंख्येमध्ये ऍड होत असताना सहज आणि सोप्या रेत्यात धावसंख्या दोन ने भरभरत आहे द्वितीय षटकातील तीन चेंडू आतापर्यंत हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी नव चेंडू आणि आठ धावा उर्वरित धावफळकावर लगात असताना आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही संघ तितकेच तुल्यबल असे संघ आपल्याला पाहायला मिळतात एकीकडे मोगरा संघ तर दुसरीकडे लिली संघ देखील तितक्याच ताकदीचा अनुभवाचा पुन्हा एकदा बिरगावून देण्याचा प्रयत्न मिस्टर 360 अँगल मध्ये खेळत असताना हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो रिव्हर्सशिप अटेंड करत असताना मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्स यांची कुठेतरी आठवण करून देत असताना हा फलंदाज सलामीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो सुरेखरित्या फलंदाजी करत असताना आतापर्यंत संतोष सारखा फलंदाज सात चेंडू आठ धावींवर आतापर्यंत खेळत असताना स्ट्राईक एंडला असणारा हा फलंदाज संतोष सारखा फलंदाज पुन्हा एकदा उंच तकडा ताकदवान असा फलंदाज बिरकावून देण्याचा प्रयत्न पेंडू चेंडू जातो यावेळेला शॉर्टमॅन फाईन लेग रिझन मध्ये यष्टीरक्षक पूर्णपणे स्वतःला झोकवून देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्येत एकीने भर पडत आहे सहसा आणि सोप्यारीत्या धावसंख्येचा ग्राफ बढवत असताना आतापर्यंत सिंगल सिंगल धावीने धावींचा ग्राफ बढवत असताना दहा दहा धावफळकार लगावले जातात पाच चेंडू आतापर्यंत हाताळत असताना वैयक्तिक आतापर्यंतचा गोलंदाज अभिषेक सारखा गोलंदाज पाच चेंडू हाताळतोय सात धावा खर्च पडतोय द्वितीय षटकातील अखेरचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जात आहे पाच षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतात या अगोदरील देखील आपण सामना पाहिल्याना सुरेखरित्या एकतर्फा असा विजय प्राप्त करत असताना हा सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळता मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरणारा तो फलंदाज सुरेखरित्या फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतो अभिषेक वैयक्तिक षटकातील अखेरचा चेंडू राऊंड द विकेटचा मारा डावकरू फलंदाज पुन्हा एकदा भिरकावून देतोय यावेळेला चेंडूवर क्षेत्ररक्षक जातोय सुरेखरित्या गॅदर केला जातोय तोपर्यंत सहज आणि सुपेरित धावसंख्येत एकने भर पडत असताना दोन ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफळकार पाहायला गेले ना तर बारा चेंडू आणि बारा दहा धावफळकार लगावले जातात एकीकडे वैयक्तिक आतापर्यंत खेळत असताना पाहायला गेल्यानंतर भार्गव सारखा फलंदाज चार चेंडू दोन धावांवर खेळतो तर दुसरीकडे संतोष सारखा फलंदाज आठ चेंडू नऊ धावांवर खेळत असताना दोन्ही सलामीवर फलंदाज पूर्णपणे सामन्याचे सूत्र आपल्या हातात धरून चालतात की काय फलंदाजी धावफळकार आपल्याला पाहायला मिळते येतोय पुन्हा एकदा डीजेमॅन कडे ऐकूयात एक धुंद आणि येऊया पुन्हा एकदा सामन्यामध्ये प्रशांत सारखा गोलंदाज गोलंदाजी मार्क वर येत असताना गोलंदाजी हाताळण्यासाठी दोन ओव्हर समाप्तीनंतर बारा दहा धावफळकार लगावले जातात द्वितीय षटक हाताळण्यासाठी सांघिक द्वितीय वैयक्तिक प्रथम षटक हाताळतोय यावेळेला प्रशांत सारखा गोलंदाज पहिला चेंडू ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय डावकरू फलंदाज पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न यावेळेला क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर झेल सुटली जाते सुरेखरित्या पूर्णपणे स्वतःला झोकावून देत असताना मित्रांनो पाहायला मिळतंय चुकी घडली आणि चुकीचं रूपांतर यावेळेला दोन धावेमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो झेल सुटल्यावर काय होतं आपण पाहिलं असेल कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर देखील आपण पाहिलं होतं की जय सुटल्यावर वैयक्तिक तिसरा परेरा रोहित शर्मा यांचा वैयक्तिक सहा धावांवर जय सोडतो आणि त्यानंतर वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहायला गेलं ना तर सर्वाधिक धावा ठोकणारा 264 धावा ठोकणारा द हिटमॅन यांना देखील आपण पाहिलं होतं तर यावेळेला जय सुटते आणि जय सुटल्यानंतर पुन्हा एकदा भिरकावून देत असताना आपले रंग उडला तसरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो सुरेखरित्या गॅदर केला जातोय धावसंख्या देखने भर पडत असताना धावसंख्या जाऊन बसते द्वितीय षटकातील दोन चेंडू आतापर्यंत हाताळत असताना 15 दहा धावफळकार लगावले जातात दोन्ही सलामीवीर फलंदाज आतापर्यंत स्वतःला सिद्ध करून दाखवत असताना आठ चेंडू नऊ धावांवर खेळत असताना अनुभवाचा बोल वाजणं हा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला उंच तगडा ताकदवान सामोरा जातोय यंग टॅलेंट एकीकडे प्रशांत दुसरीकडे संतोष सरकार राईट हॅम बल्लेबाज मारा केला जातो यावेळेला ओव्हर द विकेटचा द्वितीय षटक हाताळण्यासाठी आलेला वैयक्तिक तिसरा चेंडू हाताळतो या ठिकाणी अखुट पैसा चेंडू चेंडूला भिरकावून देतोय पूल केला जातो आणि पूल यावेळेला सक्सेसफुल ठरत असताना वंडरफुल ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतं चार धावे
ना रहा फील्डर्स के पास कोई मौका, ये लगा विपुल ज्वेलर्स चौका। तीन चेंडू आतापर्यंत हातात असताना द्वितीय षटकातील प्रशांत कुठेतरी भारी पडत असताना आतापर्यंत पाहायला मिळतोय, कारण संतोष सारखा फलंदाज पाहायला गेल्यानंतर नवा चेंडू वैयक्तिक 13 धावांवर आतापर्यंत खेळत असताना एक रंग उदलत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। एक रोमांच असा थरार पदावृत्ते संघर्ष नाट्य तुंबळी आनंदाच्या लाटाने पराभवाची ओटी भेदणारा हा फलंदाज आपल्याला पुन्हा एकदा इन टू द गॅप चार धावेमध्ये येत असताना चेंडू सुरेख ना रहा फील्डर्स के पास कोई मौका, ये लगा विपुल ज्वेलर्स चौका। चार चेंडू आतापर्यंतच्या हाताळले जातात, संतोष सारखा फलंदाज वैयक्तिक आतापर्यंत पाहायला गेल्यानंतर दहा चेंडू 17 धावांवर खेळत असताना राईट हँड बल्लेबाज पुन्हा एकदा भिरकावून देतो बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक या ठिकाणी दुसरा चौकार येत असताना सुरेख रित्ता ना रहा फील्डर्स के पास कोई मौका, ये लगा विपुल ज्वेलर्स चौका। फलंदाजी करत असताना वर्धा विकेटचा मारा केला जातो, संतोष सारखा फलंदाज बलाढ्य असा अनुभव असणारा अनुभवाचा बोलबाला असणारा ताकदीचा युक्तीचा अनुभवाचा फलंदाज आतापर्यंत सुरेखरित्या फलंदाजी करत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला हलक्या हाताने गॅदर केला गेला उत्कृष्ट कवाडर आहे, धाव संख्या एक ने भर पडली जाते, पाच चेंडू आतापर्यंत हाताळले जातात। ओव्हर सॉरी क्षमा सवी ओव्हरची सांगता होते, तीन ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन बसते, दाफळकर पाहायला गेल्यानंतर 18 चेंडू आणि 28 धावा दाफळकर लगावले जातात, संतोष सारखा फलंदाज वैयक्तिक 12 चेंडू आणि 22 धावांवर खेळत असताना त्यांचा साथीदार दुसरीकडे 6 चेंडू 5 धावांवर खेळत असताना भार्गव सारखा फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतात, येतोय पुन्हा तोपर्यंत पुन्हा एकदा चतुर्थ षटक हाताळण्यासाठी लीलाधर सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, यावेळेला जय सुट्टे की काय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये या ठिकाणी प्रयत्न करत असताना लीलाधर सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, धाव संख्या एक ने भर पडतो, चतुर्थ षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक प्रथम षटक हाताळतोय लीलाधर सारखा गोलंदाज, धाव संख्या एक ने भर पडतोय, 29 धाव दाफलकर लगावल्या जातात, संतोष सारखा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला वैयक्तिक 13 चेंडू 23 धावांवर आतापर्यंत खेळतोय, स्ट्राईक एंडला यावेळेला आपण पाहायला गेल्यानंतर भार्गव सारखा फलंदाज डावकर फलंदाज 6 चेंडू 5 धावांवर खेळत असताना यावेळेला बेस्ट वर्सेस बेस्ट असे लढत असेल, कारण लीलाधर सारखा गोलंदाज देखील एक अनुभवाचा बोलबाला असणारा गोलंदाज यावेळेला चुकी करतोय, डाव्या एसटीच्या बाहेर जातोय चेंडू आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, धाव संख्या अतिरिक्त भरपडत असताना
सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते. दाफळकर पाहायला गेल्यानंतर 30 धावा 30 धावा दाफळकर कुठल्या जातात आतापर्यंतचा एक चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडूला पुन्हा एकदा बिरकावून देतोय. चेंडू जातो यावेळेला इंटू द पार 6 धावांमध्ये. ये लगा शानदार विपुल ज्वेलर्स सिक्सर. ना रहा फील्डर्स के पास कोई मौका, ये लगा विपुल ज्वेलर्स चौका. देखील यावेळेला रंगवत लात असताना पाहायला मिळत आहे. 7 चेंडू 9 धावांवर खेळत असताना भारगाव सरका फलंदाज पुन्हा एकदा लीलाधर गोलंदाजी मार्फत आखुड्या टप्प्याचा चेंडू पंचामच्या पर्यंत हात उंचावत असताना दुपारच्या क्षेत्रामध्ये हाताची एक्सरसाइज करत असताना व्हाईटच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन बसते. दाफळकर सिंगल सिंगल धावेने धावांचा ग्राफ बढवला जात आहे. 36 36 धावा दाफळकर लगावल्या जातात. 3 चेंडू आतापर्यंत हाताळत असताना काटे की टक्कर जवाब पत्थर से प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब इस बार बल्ले से देना पड़ेगा. कश्मकश असा मुकाबला या ठिकाणी आपल्याला दोन्ही संघामध्ये पाहायला मिळत आहे. सुरेखरित्या या भव्य दिव्य असं आयोजन एक ऐतिहासिक असं मैदान यशवंत नगर प्रीमियर लीग या ठिकाणी आपण पाहत आहे. सीझन 5 सीझन मध्ये आपण पाहायला गेल्यानंतर सुरेखरित्या असा भव्य दिव्य आयोजन टेनिस बॉल क्रिकेटचे खमंग मेजवानी आपल्याला या ठिकाणी पाहत आहे. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू जातो यावेळेला नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू ये लगा शानदार विपुल ज्वेलर्स सिक्सर. ना रहा फील्डर्स के पास कोई मौका, ये लगा विपुल ज्वेलर्स चौका. अखेरचा चटक हाताळण्यासाठी आलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 चेंडू आतापर्यंतचा हाताळला जातोय. संतोष सरकम फलंदाज अनुभवाचा बोलबाला असणारा उंच दगडा ताकदवान असा फलंदाज पूर्णपणे स्वतःला झोकावून देत असताना या ठिकाणी पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सुरेखरित्या या ठिकाणी गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. धावसंख्येत बीड केलं जात आहे. परंतु धावसंख्येत एकने भर पडत असताना 49 49 धावा दाफळकर लगावल्या जातात. मित्रांनो, आयुष्यात तुमच्या समोर कष्टाला पर्याय नाही.
आणि कष्ट जर का प्रामाणिकपणे असेल ना तर मात्र यशालाही पर्याय नाही। तर यावेळेला कष्ट करावे लागेल, नडावं लागेल, पडावं लागेल, पूर्णपणे स्वतःला झोकवून द्यावं लागेल। लेखबाईची रन नाही का? यस, निर्धाव चेंडू येतोय, पंच सिंगल आहे। यस सिंगल डाव आहे, 49 49 दहा दाफलकर लगावले जातात। आतापर्यंतचे दोन चेंडू हाताळत असताना सुरेखरित्या ठिकाणी गोलंदाजी हाताळत असताना व्हेरिएशन केला जातो ओव्हर द विकेटचा मारा, लेफ्ट राईट कॉम्बिनेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढील चेंडू वैयक्तिक षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सांघिक पाचवा षटक या ठिकाणी आपण पाहतो। अखुटपचा चेंडू चेंडूला बिरकावून नेण्याचा प्रयत्न, गोलंदाजाचा या ठिकाणी व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाला। निर्धाव चेंडू हाताळत असताना पुन्हा एकदा कम बॅक करत असताना गोलंदाज या ठिकाणी नो चेंडू घोषित करण्यात येत आहे। चुकी घडली आणि चुकीचं रूपांतर पाहायला गेलं ना तर पुन्हा एकदा अतिरिक्त दावेने धावसंख्येत भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते दाफळकर, 50 धावा कुठल्या जातात। फ्रीड चेंडू आहे, 50 दहा दाफळकर कुठल्या जातात। सामोरा जातो पुन्हा एकदा भार्गव सारखा फलंदाज, डावकर असा फलंदाज, दोन चेंडू आतापर्यंतच्या हाताळत असताना गोलंदाज गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय। राज सारखा गोलंदाज दोन चेंडू आतापर्यंतच्या हाताळतो, दहा धावा कुठल्या जातात। धावची संधी येते यावेळेला आणि पुरेपूर फायदा घेत असताना पंच अगदी आणि अगदी आसमंतापर्यंत बोट उंचावत असताना बॅक टू डगआउट मध्ये परतावतोय। तंबूचा आसरा घेत आहे यावेळेला भार्गव सारखा फलंदाज, एक चांगला असा किल्ला नडवला भार्गव यांनी देखील आपण पाहायला गेलं तर तो यावेळी चेंडू आतापर्यंतच्या हाताळले जातात। भायगर सारखा फलंदाज आपण पाहायला गेल्यानंतर बॅक टू डगआउट मध्ये परतावत असताना पाहायला मिळतोय। नवीन फलंदाज नील सारखा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला आतापर्यंत खेळत असताना पाहायला मिळतो ना संतोष जाधव सारखा फलंदाज वैयक्तिक आतापर्यंत 36 धावांवर खेळत असताना संतोष सारखा फलंदाज उत्कृष्ट असा कवड राहील। चेंडू जातो पुन्हा एकदा धावून दोन धावा घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक चढवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो। धावचीची संधी होते परंतु पंचांकडे बाद मागितली जाते, नॉट आउटचा इशारा येतोय। धावसंख्येत पुन्हा एकदा दोन ने भर पडत असताना 38 धावांवर संतोष सारखा फलंदाज, आतापर्यंतचे चार चेंडू हाताळले जातात। दोन चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी, दाफळकर आपण पाहायला गेले तर राज सारखा गोलंदाज चार चेंडू 12 धाव आतापर्यंत खर्ची पडत असताना अखुटपचे चेंडू चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, सुरेख लाईन लेन टप्पा गोलंदाजाचा पुन्हा एकदा व्हेरिएशन करत असताना 5 चेंडू आतापर्यंतच्या हाताळतोय। 12 धाव खर्ची पडत असताना सांघिक धावसंख्या जाऊन बसताना 52 धाव दाफळकर कुठल्या जातात। एकीकडे संतोष सारखा फलंदाज वैयक्तिक 20 चेंडू 38 धावांवर खेळत असताना संतोष दाफळकरचा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईकिंगला, अखेरचा चेंडू इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। अखेरचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून गेला जात केला जात आणि चेंडू जातो यावेळेला इन टू द पार। पंचांचं डिसिजन काय येत आहे? ना रहा फील्डर्स के पास कोई मौका, ये लगा विपुल ज्वेलर्स चौका। टोकलेला आहे यावेळेला 30 चेंडू आणि 57 धावांचं आव्हान दाफळकावर। संतोष वेल प्लेड या ठिकाणी सुरेखरित्या फलंदाजी करत असताना वैयक्तिक 21 चेंडू आणि 41 धावांवर खेळत असताना हा फलंदाज आपल्याला सलामीवर फलंदाज पाहायला मिळाला।
दोन्ही संघाचे संघ नाही घ्यायचा आहे नाणेफेकीसाठी. ऑलिव्ह आणि रोज चला दोन्ही संघाचे कर्णधार या प्लीज. रोज रोज संघाचा कर्णधार आलेला आहे. चला ऑलिव्ह संघ आलेले प्लीज या साइडला रोज आणि ऑलिव्ह संघ. हेड इज अ कॉल आणि इट्स अ हेड. निश्चितच ऑलिव्ह संघाचा कर्णधार नाणेफेक जिंकलेला आहे. काय निर्णय असणार आहे? बॉलिंग 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 करण्याचा निर्णय आहे. समोरचा रोजचा संघ निश्चित आपण पाहतोय एक तडाखेबाज असे दिसत आहेत, परंतु त्यांचा फलंदाजी आहे त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील. आमचा प्रयत्न असेल की त्यांना आम्ही 45 ते 40 आतमध्ये थांबवण्याचा, त्याप्रमाणे आमची स्ट्रॅटेजी असेल. गोलंदाज जे जे असतील 5 षटकांमध्ये 4 षटकं हाताळण्यासाठी, म्हणजे जे 4 गोलंदाज आपल्याला वापरायचे आहेत, ते 4 प्रमुख अस्त्र कोणकोण असतील? अस्त्र असे मी आता डिक्लेअर नाही करणार, ते लास्ट मिनिटला असतील. कारण कसं आहे की सगळेजण आपाप रेग्युलर खेळतात इकडे, तर त्या लोक सगळ्यांना आपली स्ट्रॅटेजी माहिती आहे. ओके, त्याच्यामुळे मी माझे अस्त्र शेवटच्या मोमेंटला बाहेर काढेल. दुपारचं सत्र आहे, चौथा सामना रंगतोय तुमचा, आणि ह्या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगतील? छान आयोजन केलेलं आहे. ओके, आणि पण गर्मी भरपूर आहे, त्या पण सगळ्यांनी काळजी घ्या, त्याची टोपी वगैरे घाला, पाणी भरपूर प्या. ओके, तर दुसरं काही एक चांगली संकल्पना म्हटली जाईल या यशवंत नगर परिसरातील, आणि ह्या संकल्पनेबद्दल काय सांगतील? यशवंत नगर असंही रेग्युलर ही संकल्पना चालूच असते. इकडे भरपूरसे असे इव्हेंट्स होत असतात, जसं YPL आहे, तसंच इथे गुढीपाडवाही चांगल्या प्रकारे साजरा होतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे मिनी YPLही आम्ही इंटरनली हे करतो, अरेंज करतो. ओके, तर त्या दृष्टीने एक कुटुंब आहे यशवंत नगर, तर छान आहे. अजूनपर्यंत तरी व्यवस्थित सगळं चाललंय. धन्यवाद, व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन नाणेफेक जिंकल्याबद्दल आणि या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तर टीम रोज संघ नाणेफेक आप हार गई यहां पर, नाणे अगर टॉस जीतते तो क्या निर्णय रहता आपका? हम भी बॉलिंग ही ले रहे थे, बट अब बैटिंग करना पड़ेगा तो देखते हैं अपना पुल के. बैटिंग करना है, लेकिन उन्होंने आपको 45 तक रोकने का उनकी सोच है, लेकिन आपका क्या लेवल होगा कि कितने रन तक आप मार सकोगे रन? आई थिंक पास स्कोर 55-60 तक है यहाँ पे, तो हम ट्राई करेंगे वो मिनिमम वो अचीव करें. पांच ओवर खेलने के लिए आपके पास प्रमुख बल्लेबाज जो है वो बल्लेबाजों की संख्या है, कौन कौन रहेंगे वो भी? आई थिंक वो है और हमने ऑलरेडी डिसाइड किया हुआ है, तो अभी फील्ड पे आप देख ही लेंगे. आप पहला मैच खेल रहे हो इस साल का, इस मैच पहले मैच भी देखे, थोड़ा सा गणित आ गया रहेगा कैसे कैसे खेलना है. ये आयोजन भी बहुत अच्छा दिख रहा है मुझे, मैंने सुबह सुबह आया देखा, बहुत अच्छा लगा देखते वक्त. और इस आयोजन के बारे में आप क्या कहेंगे? दरम्यान इकडे मॅच चालू करायची आहे लवकरच. लिली संघानी क्षेत्र रक्षण आखून घ्यायचं आहे आणि सामना लवकर चालू करायचा पंचांनी लक्ष. अभी तक आपको यहाँ पर मतलब फायनल तक जा नहीं पाए, थोड़ा सा वो टाइम जा नहीं पाए, लेकिन अभी उस रणनीति से उतरे हुए रहेंगे, क्या रहेगा मन में आपके? जी हाँ, प्लान तो वही है कि ये बार फाइनल तक पहुंचे या सेमीफाइनल तक पहुंचे, बट या अपना बेस्ट देना है और खेलना है. वेरी लाख लाख शुभेच्छा असतील तुम्हाला प्रत्येक सामन्यांसाठी. तर ओवर टू कॉमेंटरी बॉक्स. निश्चितच सेकंड इनिंग मध्ये जोडले जातील मृदुल मेहर यांच्याशी.
चला सामन्याकडे पुन्हा एकदा आपण वळूया. 30 चेंडू 57 धावांचा आव्हान दाफळकर आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही सलामीवर फलंदाज, एकीकडे स्ट्राईक एंडला प्रशांत, नॉन स्ट्राईक एंडला लीलाधर सारखा फलंदाज. चला पंचांना विनंती असेल त्वरित सामना चालू करायचा, आपल्याला अजून बरेच असे सामने खेळवायचे आहेत. विनंती असेल पंच त्वरित सामना चालू करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर संतोष दादा, गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. अनुभवाचा बोलबाला असणारा टेनिस विश्वातील एक हिरा या ठिकाणी गोलंदाजी मार्फत राऊंड द विकेटचा मारा केला जातो आहे. चला संतोष दादा विनंती असेल त्वरित सामना आपण चालू करायचा आहे. 30 चेंडू आणि 57 धावांचा आव्हान दाफळकर ठोकला जात आहे. राईट हँड बल्लेबाज प्रशांत यावेळेला स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय संतोष यावेळेला फलंदाजा मार्फत. आपण पाहायला गेल्यानंतर सुरेखश फलंदाजी करत असताना वैयक्तिक 41 धावा ठोकल्या होता. हाच फलंदाज अष्टपैलू असा खेळाडू गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. लक्ष आहे यावेळेला 30 चेंडू आणि 57 धावांचा आव्हान दाफळकर येत असताना दावेंचा श्रीगणेश खेळ जातो. इंडिव्हिज्युअल खाता खोलला जातं. प्रशांत यांच्या माध्यमातून पॉईंटच्या दिशेने आलेला चेंडू, धावसंख्येत 1 चेंडू आणि 1 ने भर पडत असताना पुन्हा एकदा लीलाधर यावेळेला स्ट्राईक एंड आखो टप्प्याचा चेंडू चेंडूला भरकावून देण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक यावेळेला चुकी करताय. झेल सुटले जात आहे. 2 चेंडू 1 धाव निर्धाव चेंडू आता जातोय. सुरेख लाईन लेन टप्पा गोलंदाजाचा अनुभवाचा बोलबाला असणारा गोलंदाज आपल्याला गोलंदाजच्या मार्कवर आतापर्यंत एक चांगला असा किल्ला नळवत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. वैयक्तिक 3 चेंडू हाताळण्यासाठी सुरेखरित्या या ठिकाणी गॅदर केला जात आहे. अगदी आणि अगदी पहाडासारखा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्येत 1-1 ने भर पडत असताना 4 चेंडू आतापर्यंत हाताळले जातात. 2 धावा दाफळकर लगावल्या जातात. 3 चेंडू 2 धावा दाफळकर लगावले जातात. ओव्हर द विकेटचा मारा पुन्हा एकदा प्रशांत स्ट्राईक एंड आपल्याला पाहायला मिळतो. भिरकावून देण्याचा प्रयत्न उत्कृष्ट कवाडरा यावेळेला चेंडू यावर येतोय. गॅदर केला जातोय. धावसंख्येत 1-1 ने भर पडत असताना 4 चेंडू 3 धावा दाफळकर लगावल्या जातात. ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय. लीलाधर यावेळेला स्ट्राईक एंडला अष्टपैलू असतात. अष्टपैलू असी लढत आपल्याला पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट असी लढत. अखोट्या टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळला जातोय. लीलाधर पूल करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु संतोष सारखा गोलंदाज पाहायला गेला ना तर अनुभवाचा बोलबाला असणारा हा संतोष सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाजामध्ये देखील आपण पाहायला गेलो ना तर फक्त आणि फक्त 21 चेंडू मध्ये 41 धावा खेळणार हा संतोष दादा सारखा अनुभवाचा बोलबाला असणारा बलाढ्य असणारा ताकदीचा युक्तीचा अनुभवाचा हा गोलंदाज आपल्याला पुन्हा एकदा अखेरचा चेंडू हाताळण्यासाठी पाहायला मिळतो. बॅफिल्डला ढकलण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या दिशेने गेलेला चेंडू, चेंडूला क्षेत्ररक्षणामध्ये सुरेखरित्या गॅदर केला जातोय. धावसंख्येत 1-1 बरोबरते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. दाफळकर पाहायला गेली ना तर 6 चेंडू आणि फक्त 4 धावा दाफळकर लगावले जातात. अजून देखील पाहायला गेला तर तणाव आहे, दबाव आहे या ठिकाणी पाहायला गेला तर लक्ष अजून देखील 24 चेंडू 53 धावांची गरज दाफळकर पाहायला गेली तर. परंतु मित्रांनो क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं ना तर जर तरला थारा नसतो तुम्ही क्रिकेटमध्ये किती कागदपत्र किती मोठे खेळाडू असले ना तर मात्र मैदानामध्ये आपल्याला स्वाभाविक खेळ दाखवावा लागेल. आणि हाच खेळ दाखवत असताना दोन्ही सलामीवर फलंदाज आतापर्यंत पाहायला गेलं तर कुठेतरी थोडेसे तणावामध्ये दबावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण संतोष सारखा गोलंदाज पाहायला गेल्यानंतर अनुभवाचा बोलबाला असणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो क्षेत्र कोणते असो आयुष्यात तुमच्या समोर कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर का प्रामाणिकपणे असेल ना तर मात्र यशालाही पर्याय नाही. हेच कष्ट करत असताना आतापर्यंत संतोष सारखा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळाला होता. चला टीम मीटिंग कमी करायची आहे. विनंती असेल राहुल सारखा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येत असताना लीलाधर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो. सुरेखरित्या आतापर्यंतची फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाज अजून देखील पाहायला गेले ना तर थोडेसे कुठेतरी तणावामध्ये दबावामध्ये बॅफुटला जात असताना हा फलंदाजामध्ये असणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा केला जातो. राईट हँड बल्लेबाज यावेळेला लीलाधर सारखा फलंदाज ताकदीचा युक्तीचा उंच दगडा ताकदवान असा फलंदाज स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. द्वितीय षटकातील 1 चेंडू हाताळत असताना क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा कोल वटपाचा चेंडू चेंडूला पोल केला जातो आणि चेंडू जातो यावेळेला इन टू द पार. 10 धावे. ये लगा शानदार विपुल ज्वेलर्स सिक्सर.
फटक हाताळण्यासाठी आला होता ना संतोष सारखा गोलंदाज. सहा चेंडू मध्ये फक्त आणि फक्त पाहायला गेल्यानंतर चार धावा खर्च पडला आणि त्यानंतर राहुल यांना पहिल्याच चेंडूवर प्रहार. सहा धावांमध्ये येत असताना पुन्हा एकदा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू या वेळेला चुकी करतोय. यष्टी रक्षक देखील चुकी करतो आणि चुकीचं रूपांतर या ठिकाणी आपल्याला पाहायला गेल्यानंतर 1+1 अशा दोन धावा अतिरिक्त रूपाने धावा संख्येमध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. डाव्या यष्टीच्या बाहेर गेलेला चेंडू आउट साइड द लेग स्टंपचा मारा. धावा संख्येत यावेळेला चुकी करतोय राहुल सारखा गोलंदाज. एक चेंडू आठ धावा आतापर्यंत खर्ची पडत असताना सांघिक धाव संख्या जाऊन बसते. 12 धावा दफळकर लगावले जातात. पुन्हा एकदा शफळून करण्याचा प्रयत्न. चुकी घडली यष्टीरक्षकाच्या हातून आणि चुकीचं रूपांतर पुन्हा एकदा सिंगल धावेमध्ये येत असताना धाव संघ देखील भरभरत आहे. दोन चेंडू आतापर्यंतच्या द्वितीय षटकातील हाताळले जातात. 13 धावा धाफळकर लगावले जातात. दोन्ही सलामीवर फलंदाज पाहायला गेला ना तर प्रशांत सारखा फलंदाज तीन चेंडू तीन धावेंवर खेळतो. तर दुसरीकडे 5 चेंडू 8 धावेंवर खेळत असताना यावेळेला सुरक्षित गॅदर केला जातोय. धाव संख्या एकने भर पडत असताना 14 धावा धाफळकर लगावले जातात. तीन चेंडू द्वितीय षटकातील आतापर्यंत हाताळत असताना राहुल सारखा गोलंदाज यावेळेला कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू चेंडूला यावेळेला भिरकावून दिला जातो. चेंडू आहे हवेत क्षेत्ररक्षक येतो आणि यावेळेला चुकी घडते. सहज आणि सोप्यारित्या झेल टोपण्याची संधी होती परंतु यावेळेला चुकी घडली आणि चुकीचं रूपांतर पाहायला गेलं तर दोन धावेने धाव संख्येत भर पडत असताना आतापर्यंत चार चेंडू हाताळत असताना चुकी घडत असताना या ठिकाणी जेव्हा जेव्हा आपण पाहायला गेलो ना तर फलंदाजाची झेल सुटते ना त्यानंतर आपण फलंदाजाला पाहायला मिळतोय की रंग उडलत असताना हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु यावेळेला रंग उडलेल का हा फलंदाज सफळून पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न. चेंडूमध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने धावा संख्या एकने भर पडत आहे. दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर सहज आणि सोप्यारित्या धाव संख्येत 1+1+1 अशा दोन धावेने धाव संख्येत भर पडत असताना 5 चेंडू आतापर्यंतच्या हाताळत असताना गोलंदाज कुठेतरी महागडा पडत असताना राहुल सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंतचे 5 चेंडू हाताळतोय. 14 धावा धाफळकर खर्ची पडत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अखेरचं चेंडू हाताळण्यासाठी द्वितीय षटकातील वैयक्तिक प्रथम षटक हाताळण्यासाठी आलेला राहुल सारखा गोलंदाज पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक या ठिकाणी भिरकावून देतो. चार धावेंमध्ये येत आहे. ना रहा फील्डर्स के पास कोई मौका, ये लगा विपुल ज्वेलर्स चौका. वार्ता आहे की आपल्याकडे शेरखान यांनी इथे स्टॉल लावलेला आहे आणि शेरखान म्हणताय की टेक युअर फर्स्ट स्टेप प्रोग्राम फॉर बिगिनर्स ऍट शेरखान स्टॉल. प्लीज विजिट शेरखान स्टॉल फॉर मोर गुडीज अँड ऑफर्स फ्रॉम द शेरखान. इन्वेस्टमेंट करना आज की तारीख में बहुत जरूरी होता है और हमारे पास इस बार शेरखान जो हमारे को स्पॉन्सर्स है उन्होंने यहाँ पे स्टॉल रखा है और स्पेशल ऑफर्स रखे हैं यशवंत नगर के रेजिडेंट्स के लिए. तो प्लीज इसकी ऑफर्स अवेल कीजिए. वेलकम शेरखान टीम. आई वेलकम यू ऑन बिहाफ ऑफ YPL ऑर्गेनाइजिंग टीम. थैंक यू वेरी मच फॉर सपोर्टिंग अस. दरम्यान मॅच चालू करायची आहे. जास्त वेळ नाही. टीम मीटिंग कमी करायची आहे. कप्तान संदीप आणि संतोष लिली अंपायर्स घाई करायची आहे अंपायर्सनी. दोन ओव्हर समाप्तीनंतर 22 धावा दाफळकर लगावले जातात. आतापर्यंत आपण पाहायला गेलो ना तर अजून देखील लक्ष पाहायला गेलं तर 18 चेंडू आणि 35 धावांचं लक्ष दाफळकर पाहायला मिळत आहे. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा संतोष दादा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. लीलाधर यावेळेला आपले रंग उदलात असणार. बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या रिझन मध्ये गेलेला चेंडू दुसरं घेण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. पंचांकडे 10 मागितले जाते. दोन धावा धाव संख्येमध्ये भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, ज्या खेळाने तुम्हाला आम्हाला वेळ लावले ना तो खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळाने आपल्याला ओळख निर्माण करून दिली ना
तो खेळ म्हणजेच क्रिकेट आणि ज्या खेळाने आपल्याला असंख्य असा मित्र परिवार दिला ना तो खेळ म्हणजेच क्रिकेट आणि क्रिकेट आणि क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय यशवंत नगर प्रीमियर लीग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं भव्य दिव्य असं आयोजन टेनिस बॉल क्रिकेटचे खमंग मेजवानी पुन्हा एकदा बॅफर्ड लावून टाकण्याचा प्रयत्न चेंडूचा तो यावेळेला मैदानाला गरंगळेखा दुमदावून देण्याचा प्रयत्न सुरेखरित्या गॅदर केला जात आहे परंतु धाव संख्येत 1+1 अशा दोन धावेने भर पडत असताना धावसंख्या जाऊन पडते धावते या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर 26 धावा धाफळकर लगावल्या जातात द्वितीय षटकाच्या आतापर्यंतचे दोन चेंडू हाताळत असताना या ठिकाणी अजून देखील लक्ष पाहायला गेलं तर 16 चेंडू 31 धावा धाफळकर अजून देखील कुटाच्या त्यावेळेला पूर्ण करून देत आहे चेंडू जात आहे यावेळेला चुकी घडते आणि चुकीचं रूपांतर आपण पाहायला गेल्यानंतर जेव सुटली जाते आणि याच रूपांतर पुन्हा एकदा दोन धावेमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे जेव कोणाची सुटली जात आहे तर वैयक्तिक आतापर्यंत पाहायला गेल्यानंतर 5-9 चेंडू 15 धावेवर खेळत असताना लीलाधर सारखा फलंदाजाची यावेळेला झेल सुटली जात आहे चुकी घडली जाते आणि चुकीचं रूपांतर दोन धावेमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेल्यानंतर जरतारला कधीच थारा नसतो पुन्हा एकदा भरकावून देण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दुसऱ्या गेलेल्या चेंडू सुरेकृत्या या ठिकाणी गॅदर केला जातो दोनदा लोडले जाते परंतु धाव संख्या एकने भर पडत असताना दुसरे घेण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा लीलाधर कुठेतरी नाकारत असताना धाव संख्या एकने भर पडत असताना धाव संख्या 29 धावा धाफळकर लगावल्या जातात अजून देखील 14 चेंडू 28 धावेंची गरज धाफळकर अरे सुखासाठी कधी असावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं कारण सुंदर धबधबा पाण्याला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं म्हणूनच संघर्ष हाच केवळ आपला यशाचा सूत्र असू शकतो आणि हेच संघर्ष करत असताना दोन्ही सलामीवर फलंदाज पूर्णपणे स्वतःला झोकावून देत असताना या ठिकाणी नडत असताना पूर्णपणे स्वतःला झोकावून देत असताना या ठिकाणी पाहायला मिळतात 5 चेंडू आतापर्यंतच्या हाताळले जातात 30 धावा धाफळकर लगावले जातात अखेरचा चेंडू अजून देखील बाकी संतोष दादा यांना देखील यावेळेला कुठला जात आहे स्ट्राईकला पुन्हा एकदा प्रशांत सारखा फलंदाज निर्धाव चेंडू हाताळला जात आहे गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे वेगवान गतीचा चेंडू यावेळेला निर्धाव चेंडू हाताळला जातो आणि 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धाफळकर पाहायला गेले ना तर 31 धावा धाफळकर कुठल्या जातात आतापर्यंत मित्रांनो क्रिकेट आपल्याला काय शिकवतं क्रिकेट आपल्याला लढायला शिकवतं क्रिकेट आपल्याला पडायला शिकवतं प्रयत्न करायला शिकवतं निर्णय घ्यायला शिकवतोय यशाच्या मागे धावायला शिकवतोय जबाबदारी पेळायला शिकवतोय संयमाने वागायला शिकवतोय शिस्त पाळायला शिकवतो तुटलेल्यांना एकजूट व्हायला शिकवतो तुटलेल्यांना आत्मविश्वास निर्माण करायला शिकवतोय हरलो ना मित्रांनो तरी मात्र भरारी घ्यायला शिकवतो आणि जिंकलो ना तरी मात्र जमिनीवर राहायला शिकवतो हाच क्रिकेट आणि क्रिकेट आणि क्रिकेट आणि क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय यशवंत नगर प्रीमियर लीग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेटचे खमंग असे मेजवानी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं अजून देखील लक्ष पाहायला गेलं ना तर 12 चेंडू अजून देखील बाकी आणि 26 धावांची गरज धाफळकर पाहायला गेली तर दोन्ही सलामीवर फलंदाज एकीकडे आपण पाहायला गेल्यानंतर लीलाधर सारखा फलंदाज 10 चेंडू 16 धावांवर खेळत होता दुसरीकडे 8 चेंडू 13 धावांवर खेळत असताना प्रशांत सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे सिद्धेश पाटील यांचं देखील या ठिकाणी मंचावर आगमन होत आहे वेलकम सिद्धेश अँड सुजल 12 चेंडू गोलंदाजी मार्कवर यावेळी आपण गोलंदाज पाहायला गेल्यानंतर संदीप सारखा नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येत असताना 12 चेंडू 26 धावांची गरज धाफळकर आपण पाहायला गेले तर चला टीम मीटिंग कमी करायची विनंती असेल दोन्ही खेळाडूंना आपण सहकार्य करायचंय 12 चेंडू 26 धावांची गरज ओव्हर द विकेटचा मारा केला जातो स्ट्राईकला अवेलेबल लीलाधर सारखा फलंदाज वैयक्तिक आतापर्यंत चांगला खेळला निळवत असताना आपल्याला पाहायला मिळतो कोलवा टप्प्याचा चेंडू चेंडूला भिरकावून देतोय यावेळेला गॅदर केला जातो सुरेखरित्या 1+ दुसरी घेण्याची संधी आणि दुसरी धाव देखील सहज आणि सोप्यारीत्या धाव संघ देखील भरभरत असताना अजून देखील लक्ष पाहायला गेलं 11 चेंडू 24 धावांची गरज अटी तटीचा असा सामना आपल्याला पाहायला मिळतो परंतु क्रिकेट हा खेळ पाहायला गेला ना तर अनिश्चिततेचा खेळ आपण ओळखला जातो आणि हाच खेळ या ठिकाणी आपण पाहतोय यशवंत नगर ऐतिहासिक मैदानामध्ये रंगत असताना दोन्ही संघामध्ये पुन्हा एकदा भिरकावून देत आहे यावेळेला चेंडू जातो इन टू द पार 4 धावांमध्ये येत असताना ना रहा फील्डर्स के पास कोई मौका ये लगा विपुल ज्वेलर्स चौका
दहा चेंडू वीस धावांची गरज. धाफळकर पाहायला गेलं तर अटीतटीचा असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पारडं पाहायला गेल्यानंतर अजून देखील दोन्ही समांतर असं पारडं पाहायला मिळतंय. लीलाधर सारखा फलंदाज 12 चेंडू 22 धावांवर खेळतोय. प्रशांत सारखा फलंदाज 8 चेंडू 13 धावांवर आतापर्यंत खेळत असताना एकाकी जिंदा देत असताना सलामीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अटीतटीचा असा सामना. गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर आतापर्यंत थोडासा कुठेतरी भारी पडत असताना पाहायला मिळतोय. संदीप सारखा गोलंदाज 2 चेंडू 6 धावा आतापर्यंत खर्ची पडत असताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू द्वितीय चेंडू हाताळण्यासाठी वैयक्तिक षटक दिले. बिरुवासी बॅटिंग करण्याचा प्रयत्न यावेळेला निर्धाव चेंडू हाताळला जातोय. लीलाधर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू हाताळला जातोय. यावेळेला तणाव आहे, प्रेशर आहे, दबाव आहे दोन्ही संघावर पाहायला गेलं तर. कारण लक्ष अजून देखील आपण पाहायला गेलं ना तर अजून देखील आपल्याला पाहायला मिळतात. 9 चेंडू 20 धावांची गरज. गोलंदाजाचा या ठिकाणी आपल्याला कमबॅक पाहायला मिळतंय. लीलाधर कुठेतरी अलग वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न, रिव्हर्सची पॅटर्न करण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू हाताळला जातोय. खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू पुन्हा एकदा सहज आणि सोप्या रीत्या चेंडूला गॅदर केला जातोय. धावा संख्या एकने बरं पडले. 8 चेंडू 19 धावांची गरज. धाफळकर अटीतटीचा असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही सलामीवर फलंदाज आतापर्यंत एक चांगला असा खिल्ला नडवत असताना पूर्णपणे सामन्याचे सूत्र हातात धरून चालतात असे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आपल्या संघाला विजयी करून देतील का ते देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. यावेळेला कॉम्बिनेशन फील्ड होत आहे सुरेखरित्या. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला चुकी घडली जाते. पंचांचा डिसिजन काय येत आहे आपण आयोजक जायचंय लगेच. त्वरित डिसिजन द्यायचंय. अजून बरेच असे सामने खेळवायचे आहेत. आयोजक डिसिजन द्यायचं आहे आमच्यापर्यंत. त्वरित विनंती असेल दादा. चला दोन धावा येतात. दरम्यान आपण इकडे बघत असाल प्रेक्षकांनी आणि प्लेयर्सनी लक्ष द्यायचं आहे. खूपच महत्वाची अनाउन्समेंट आपण बघतोय. आपल्या हिरो फोर्थ पॉइंट डीलरच इकडे दोन बाईक्स, एक बाईक आणि एक स्कूटर लावलेली आहे डिस्प्लेसाठी. त्याच्यावर आपल्याला स्पेशल ऑफर आली आहे. तर बघूया काय आहे. फोर्थ पॉइंट हिरो डेस्टिनी 125 एक्सटेक रिसेंटली लॉन्च्ड विथ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी फीचर्स लाईक डिजिटल मीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, USB चार्जिंग पोर्ट, LED हेडलाईट, कूल स्टाईल, हॉट टेक्नॉलॉजी. ही आहे डेस्टिनी 125 एक्सटेक. डेस्टिनी 125 एक्सटेक फ्रॉम हिरो. सहा चेंडू 16 धावांची गरज. धाफळकर पाहायला गेले तर तसेच एक्स प्लस डर्ट बाईक फॉर ऑफ रोडिंग अँड ऑन रोडिंग विथ 200cc पॉवर रिसेंटली लॉन्च्ड बाय हिरो अवेलेबल ॲट फोर्थ पॉइंट विरार. बोथ X Plus and Destiny 125 X-Tech available at Virar Fort Point with special offers for Yashwant Nagar residents. Thank you. Umpires, आपण लक्ष द्यायचं की मॅच आपल्या ना 20 ते 22 मिनिटात संपवायची एक एक इनिंग. प्रत्येक बॉल नंतर आपण टीम मीटिंग अवॉइड करायचे. टीम लिली
फर्स्ट थैंक यू सर। सहा चेंडू सोळा धावांची गरज धाफळकर पाहायला गेले तर गोलंदाजा मार्फत निळे सारखा गोलंदाज वरदा विकेटचा मारा केला जातो। अजून देखील लक्ष आपण पाहायला गेलं ना अटीतटीचा असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं ना तर अनिश्चिततेचा खेळ म्हणून क्रिकेट हा खेळ ओळखला जातोय। सहा चेंडू सोळा धावांची गरज, स्ट्राईक एंडला पुन्हा एकदम प्रशांत सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, लीलाधार सारखा फलंदाज वैयक्तिक आतापर्यंत पाहायला गेला ना तर एक चांगला असा खिल्ला नडवत असताना लीलाधार सारखा फलंदाज 14 चेंडू 23 धावांवर खेळत असताना वरदा विकेटचा मारा केला जातोय। बिरगावून देण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आतळला जातोय। यावेळेला तणाव आहे, प्रेशर आहे, दबाव आहे आपण पाहायला गेला तर संघावर, दोन्ही संघावर आपण पाहतोय। पाच चेंडू 16 धावांची गरज, परंतु कुठेतरी थोडासा अजून पाठी पडत असताना आपल्याला पाहायला मिळतो हा संघ। कहते ना दिन है तो रात हो गई, बादल हो तो बरसात हो गई, और आज का दिन ना तुम्हारे साथ है तो आपके हाथ में शानदार ट्रॉफी होगी, इसके लिए आपको संघर्ष करना पड़ेगा। हेच संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळतं पुन्हा एकदा बिरगावून देण्याचा प्रयत्न, चेंडू जातो यावेळेला नो मॅन्स लँड मध्ये, दोन धावे घेण्याचा प्रयत्न, दोन धावात सहज आणि सोप्यारीत्या धावसंख्येत आढळत असताना चार चेंडू 14 धावांची गरज। अजून देखील दाफलकर पाहायला गेला तर मंजिल होने के मिलते हैं ना जिनके सपनों में जान होते हैं, यू ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होना चाहिए, तो या वेळेला हौसला दाखवा लागे आणि हाच हौसला दाखवत असताना आतापर्यंत पाहायला मिळतात। चार चेंडू 14 धावांची गरज, दाफलकर ओवर द विकेटचा मारा, पुन्हा एकदा प्रशांत स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो, कोलवा टप्प्याचा चेंडू चेंडूला भरकावून देतोय, मिडमच्या क्षेत्रामध्ये आलेला चेंडू गुंडाळ ओढतोय, यावेळेला धावसंख्या एक ने भर पडतोय, यावेळेला लीलाधर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल। अजून देखील आपण लक्ष पाहायला गेलं ना तीन चेंडू 13 धावांची गरज, कुठेतरी दोन षटकारांची गरज आहे आणि ही कॅपेबल आपण पाहायला गेल्यानंतर आतापर्यंत हा खेळत असताना फलंदाज आतापर्यंत एक चांगला खेळला नडवतोय हाच फलंदाज स्ट्राईक एंडला लीलाधर सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं ना की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे, तर यावेळेला कोणता संघ इतिहास घडवेल ते देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे, कारण लक्ष आहे यावेळेला दोन चेंडू 11 धावांची गरज दाफळकर पाहायला गेले तर मित्रांनो पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो ना तो मात्र नक्कीच संपतो, म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही कारण की मी अजून जिंकलेलो नाही आहे, आणि हेच प्रयत्न हाच ध्येय दृढ निश्चय घेऊन यावेळेला फलंदाजी करावी लागेल, कारण दोन चेंडू मध्ये 11 धावांची गरज दाफळकर पाहायला मिळते। मित्रांनो क्षेत्र कोणते असो आयुष्यात तुमच्या समोर कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट जर का प्रामाणिकपणे असेल ना तर मात्र यशालाही पर्याय नाही, कष्ट करावे लागेल, नडावं लागेल, पूर्णपणे स्वतःला झोकून द्यावं लागेल। निर्धाव चेंडू गेला जातोय का, यावेळेला निर्धाव चेंडू खेळला जात आहे, सामन्याचा पारडा कुठेतरी थोडस एक तरफ असं जात असताना आपल्याला पाहायला मिळतात, तणाव आहे, प्रेशर आहे, दबाव आहे, कारण अखेरचा चेंडू एक चेंडू 11 धावांची गरज। अखेरचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आदळला जातोय आणि विजयी संघ ठरतोय, एक तरफा असा विजयी संघ करत असताना कॉंग्रॅच्युलेशन बाय लिली टीम अँड हार्ड लक बाय मोगरा संघ, आपल्याला देखील पुढील मॅच साठी लिली लिली टीम असं शुभेच्छा असतात, आतमध्ये जायचं नाहीये, हा पुढील पुढील मॅच ऑलिव्ह ऑलिव्हनी ऑलिव्हचे कप्तान ऑलिव्हच्या कप्तान यांनी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे पटापट।